प्रबुद्ध भारत तरुण मंडळाच्या वतीने आयोजित रक्षाबंधन सामुदायिक महासोहळ्यास विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रबुद्ध भारत तरुण मंडळाच्या वतीने सालाबाद प्रमाणे यंदाही सामुदायिक रक्षाबंधन सोहळा घेण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी उपस्थित राहून मुलींशी संवाद साधला. मंडळाचे मार्गदर्शक आनंद चंदनशिवे यांनी प्रास्ताविक केलं. यंदाच्या उपक्रमात रावजी सखाराम हायस्कूल, उमाबाई श्राविका हायस्कूल, बी एफ दमाणी हायस्कूल, एस आर चंडक इंग्लिश मीडियम हायस्कूल, एस सी एस हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय, एस जी आर आयुर्वेदिक महाविद्यालय, श्री दिगंबर जैन गुरुकुल हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय, महापालिका शाळा क्रमांक 2, 16, 21 आणि 22, शरदचंद्र पवार प्रशालेतील विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी गणेश पुजारी, इंदरमल जैन, श्रेणी कोचर, अनिल जैन, हर्षल कोठारी, जयचंद वेद, गौतम वेद, गुड्डू शर्मा, मनीष पंचारिया, पुरुषोत्तम धूत, रंगनाथ भंडारी, अनूप जोशी, सुनील जैन, विशाल मस्के, महेश स्वामी, अविनाश भडकुंबे, चंद्रकांत सोनवणे, अल्ताफ शेख आदी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी गौतम चंदनशिवे, पी बी ग्रुप अध्यक्ष संदीप कापुरे, सामाजिक कार्यकर्ते श्रीमंत जाधव, भारत बाबरे, शेखर कांबळे, पिंटू वाघमोडे, सुनील गायकवाड आदींनी परिश्रम घेतले. अमृत महोत्सव हा कार्यक्रम साजरा करायचं ठरवलेला आहे. याची सुरुवात 9 तारखेपासून झालेली आहे आणि येणाऱ्या 13, 14, 15 तारखेला आपल्या घरावर झेंडा लावायचा आहे. याच्यामध्ये मला तुमच्या सगळ्यांचा सहभाग पाहिजे. विशेष करून जे विद्यार्थी मित्र आहेत त्यांचा विशेष करून मला सहभाग पाहिजे. प्रत्येकाने आपल्या घरावर झेंडा लावला पाहिजे. आपल्या आजूबाजूला जे मित्र आहेत, मैत्रिणी आहेत, काका आहेत, काकू आहेत, त्यांना पण आपण प्रेरित केलं पाहिजे. आणि आजपासून आपण या कामासाठी स्वतःला वाहून घेतलं पाहिजे. जे रॅली काढण्यात आली होती त्या रॅलीचं सुद्धा स्वागत या ठिकाणी आम्ही करतो. त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाला माननीय जिल्हाधिकारी आणि या भागातले सर्व व्यापारी आणि सर्व शाळांचे या ठिकाणी शिक्षक आणि प्राध्यापक, प्राचार्य आणि प्रमुख या ठिकाणी लोक या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो.